1 ते 10 पटसंख्येच्या आतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई सुरू असतानाच आता 5 पटसंख्येच्या आतील अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या 10 पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आता सिंधुदुर्गातील 5 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करून त्या अंगणवाड्या नजीकच्या अंगणवाड्यांमध्ये समायोजित केल्या जाणार आहेत. याची अंमलबजावणी करताना पटसंख्या व अंतर याचा विचार करून परिपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासन स्तरावरून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.